नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा पॉवर बद्दल जबरदस्त तुमच्या कमेंट येतात आणि टाटा पॉवर मध्ये करायचं तरी काय. टाटा पॉवर अशा लेवलला आहे ना जिथं धरलं तरी चावतंय, सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली. टाटा पॉवर मध्ये अशा काही गडबडी आहेत, अशा काही चांगल्या गोष्टी आहेत, दोन्ही आपण डिस्कस करणार. शांतपणे व्यवस्थित व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. फक्त टाटा ग्रुपचा स्टॉक आहे किंवा पॉवर मधला आहे किंवा रिन्युएबल मधला आहे म्हणून मी इन्व्हेस्ट करतोय किंवा चांगल्या प्राइसला मिळतोय म्हणून मी इन्व्हेस्ट करतोय असं जर काही डोक्यामध्ये असेल तर 100% तुम्ही फसण्याचे चान्सेस आहेत. सो बी केअरफुल, विचार करून शांतपणे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पहिला आणि महत्वाचा प्रश्न डोक्यामध्ये हाच येतो की टाटा पॉवर करतो तरी काय, टाटा पॉवरची कामं काय काय आहेत. पहिला, रिन्युएबल एनर्जी जनरेशन. ऍक्च्युली शेवटी आला आणि वरचढ झाला अशी अवस्था झाली, म्हणजेच रिन्युएबल एनर्जीवर काम त्यांनी अलीकडे सुरू केलेलं आहे. सुरुवातीपासून ते रिन्युएबलवर काम करत नव्हते, रिन्युएबलवर फोकस त्यांचा हळूहळू वाढत चाललाय, पण अजूनही जेवढा पाहिजे तेवढा नाही. कंपनीचं म्हणणं आहे आम्हाला 50% जास्त रिन्युएबल एनर्जीवर फोकस करायचं किंवा रिन्युएबल एनर्जी पासून एनर्जी जनरेट करायची आहे वेगवेगळ्या सोर्सेस पासून, मग ते पवनचक्की पासून असेल किंवा मल्टिपल ऑप्शन्स आहेत सोलर पॅनल वगैरे याच्यापासून, म्हणजेच काय ग्रीन एनर्जी ज्यापासून पर्यावरणाला कुठलाही धोका नाही. बिकॉज गव्हर्नमेंट अनेक ऍक्शन्स घेत आहे, पर्यावरणाला धोका भरपूर होत आहे जे आता कोल पासून वगैरे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते त्याच्यामुळे, मग गव्हर्नमेंट आता त्यावर फोकस करून काम तर करत आहेच, प्लस अजूनही बऱ्याच गोष्टींपासून एनर्जी जनरेट होते, म्हणजेच कन्व्हेन्शनल एनर्जी जनरेशन असेल, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन असेल. इन शॉर्ट काय, एनर्जी बनवली जाते, इथून एनर्जी बनेल, एनर्जी बनल्यानंतर ती ट्रान्सफर करायला पाहिजे कुठंपर्यंत, वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशन सेंटर्स पर्यंत. जसं आपल्याकडे MSEBs आहेत, MSEB पर्यंत एनर्जी पोहोचवायला पाहिजे, तर ती पोहोचवण्याचं काम सुद्धा ही कंपनी करते आणि पोहोचवल्यानंतर तुमच्या घरात येऊपर्यंत किंवा घरातल्या मीटर पर्यंतच्या सर्व्हिसेस सुद्धा टाटा पॉवरच्या आहेत. नेक्स्ट जनरेशन सोल्युशन्स जसं म्हटलं जातं ना, टाटा पॉवर आता टाटा मोटर ही ऑलरेडी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये उतरते, इलेक्ट्रिक व्हेकलला परत चार्जिंग स्टेशनची गरज असते, इलेक्ट्रिसिटीची गरज असते, मग इलेक्ट्रिसिटी पण आम्हीच बनवणार, डिस्ट्रीब्युशन आम्हीच करणार, सोबत गाड्या पण आम्हीच बनवणार, त्याला चार्ज पण आम्हीच करणार आणि त्याचे पैसे पण आम्हीच घेणार. एक जबरदस्त इकोसिस्टम टाटा बनवत आहे, पण ही इकोसिस्टम मिनिमम 10 वर्ष तरी लागतील याला वर्क करायला. मी 100 वेळा सांगितलंय, 2030 पर्यंत एक ट्रॅक्शन दिसायला चालू होईल इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये. बरेच लोक गेले 5-7 वर्ष दंगा करतात इलेक्ट्रिक व्हेकल नाही, डोक्यातून काढून टाका, लगेच मोठं ट्रॅक्शन दिसणार नाही. नो डाऊट टाटा मोटर फर्स्ट मूवर आहे, चांगला सेल्स आहे, चांगल्या क्वालिटीच्या ते गाड्या बनवतात मान्य आहे, पण मेन ट्रॅक्शन जे दिसायला पाहिजे ते आत्ता दिसत नाही. मॅक्सिमम लोक अजूनही कंपशन इंजिनवरच रिलाय करतात, पेट्रोल डिझेल इंजिनवरच रिलाय करतात. हळूहळू नो डाऊट जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत जाईल आता लोकांचा टू व्हीलरवर जास्त फोकस आहे आणि टू व्हीलरमध्ये टाटा मोटर्स काम करत नाही, लक्षात घ्या. कारण टू व्हीलर घरीच आपण चार्ज करू शकतो, चार्ज करून लगेच इकडे तिकडे फिरून परत घरी आणून चार्ज करू शकतो, बट फोर व्हीलर मधून समजा मला लॉंग ड्राईव्हला जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, हार्डली मला 200 किलोमीटर अपडाऊन जरी करायचं असेल, सपोज मी कोल्हापूरमध्ये आहे, आज मला कोल्हापूरमधून पुण्यात जायचं आहे, मला 300-400 किलोमीटर जाऊन परत यायचं आहे, किंवा हार्डली 250-300 किलोमीटर जाऊन परत यायचं असेल, 500 किलोमीटर रनिंग असेल, तरी सुद्धा मी जाऊ शकत नाही. कारण मॅक्सिमम ज्या गाड्यांची कॅपॅसिटी असते बॅटरीची ती आहे 400, पण ऍक्च्युली 400 देत नाहीत गाड्या, 200 असेल 250 असेल 125 असेल 150 पर्यंत पण याचं मायलेज जातं. सो हा मेजर इशू गाड्यांचा आता आहे, त्यावर जास्त चर्चा नको. 14,000 कोटी रुपयाचा कंपनीने रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे, जो की लास्ट क्वार्टरमध्ये ऑलमोस्ट तेवढाच होता, काही मोठे तारे तोडलेत असं पण नाहीये, पण जो रिव्हेन्यू जनरेट केला आहे ठीक आहे, ऍक्सेप्टेड आहे, बऱ्या प्रमाणात जनरेट केलेला आहे. 1,052 कोटी रुपयाचं कंपनीचं नेट प्रॉफिट आहे. मॅक्सिमम लोक आता याला कम्पेअर अदानी पॉवर बरोबर करणार हे पण मला माहित आहे, पण अदानींबरोबर आता कोणालाही कम्पेअर करणं एवढं सोपं नाही, कारण जी सगळी प्रकरणं सुरू आहेत त्यामध्ये अदानी चांगलेच पुरते फसत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो डायरेक्टली त्यांना अदानींबरोबर कम्पेअर करणं काहीही फायदा होणार नाही, लोअरवर लोअर सर्किट लागतात अदानी पॉवरला, वाट लागली अक्षरशः स्टॉकची. त्या मेन बॉम्ब एकच आहे, आता तुम्ही गाड्या बनवताय, एखादा प्रोडक्ट बनवताय, एखादी सर्व्हिस देताय, माझ्या सर्व्हिसची कॉस्ट काय असेल हे मी ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझा कोर्स जॉईन करताय ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस किंवा FNOचा, बाय द वे FNOची नेक्स्ट बॅच आता सुरू होते आणि हेवी डिस्काउंट चालू आहे बरं का, लवकरात लवकर जॉईन करू शकता. मग याच माझ्या कोर्सवर मी ठरवू शकतो ना प्राइस वाढवायची की ड्रॉप करायची, आता जसा मी डिस्काउंट चालू ठेवला मी ठरवेन. पण इकडे
सरकारचं कम्प्लीट नियंत्रण असतं. जो रेट ठरवलेला आहे त्या रेटच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, इलेक्ट्रिसिटीसाठी जास्त चार्ज करू शकत नाही. सो प्रोडक्ट माझा, काम मी करणार आणि त्याच्यावर नियंत्रण सरकारचं. एखादी पॉलिसी बदलली की वाट लागते, म्हणून हे सेक्टर थोडंसं धोकादायक आहे. आज आपल्याला एकदम बुलिश वाटेल किंवा आज आपल्याला एकदम बेरिश वाटेल, पण एखादी न्यूज अचानक या सेक्टरचा चेहरा मोहरा बदलून टाकू शकते. पॉझिटिव्ह न्यूज आली, जबरदस्त ग्रोथ. निगेटिव्ह न्यूज आली, वाट लागेल. अशा अनेक गोष्टी यामध्ये इन्वॉल्व आहेत. सो बी केअरफुल. जर मार्केट कॅप बघितलं तर 65,000 कोटीचं आहेच, नो डाऊट. 190 लो बनवला होता, 300 रुपयाचा हाय बनवला होता, हे सुद्धा मान्य आहे. पण सेल्स ग्रोथ मला वारंवार खटकते ती म्हणजे 9% डिसेंट आहे, मान्य आहे. पण 10 वर्षाची सेल्स ग्रोथ फक्त 5%. बरं, याच्या पुढे जाऊन थोडीशी सुखद धक्का देणारी गोष्ट काय, 12% सेल्स ग्रोथ गेले 3 वर्षाचे, म्हणजे 3 वर्षामध्ये थोडीशी प्रगती होती आहे. पण काय माहीत परत जर 2-3 क्वार्टर किंवा 2-3 इयर खराब गेले तर, तो एक मेजर इश्यू आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की हा प्युअर सपोर्ट झोनवर आहे. मी या स्टॉकबद्दल पर्टिक्युलर व्हिडिओ लवकर बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. अदानी ग्रुपलाही मागे ठेवून याच्याबद्दल का व्हिडिओ बनवतोय, तर या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल किंवा टाटा पॉवर बद्दल प्रचंड व्हिडिओज मार्केटमध्ये बनत आहेत आणि सांगितलं जात आहे आता डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करा, डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करा. बिकॉज काय झालंय की हा सपोर्ट लेवलला आलाय आणि हा बाउन्स बॅक करण्याची तयारी करतोय. पण माझं प्रामाणिक मत असेल फक्त एज्युकेशन पर्पजसाठी, बरं का, कुठल्याही प्रकारे मी रेकमेंडेशन देत नाही. यामधून अचानक मोठी मुवमेंट येणं, आय डोंट थिंक सो. वेळ लागेल, स्टॉक फास्ट परफॉर्म करणार नाही. मी वारंवार रिपीट करून सांगतोय कारण मार्केट सेंटिमेंट्स आर पुअर. खराब मार्केट सेंटिमेंट्समुळं अचानक तुम्हाला जर मोठी ग्रोथ एक्सपेक्टेड असेल यामध्ये, तर ते पॉसिबल होणार नाही. याच्या पुढे जाऊन आपण एक याला ट्रेंडलाईन अजून एक ड्रॉ करू शकतो जी क्लिअरली आपल्याला ब्रेकआउटचं इंडिकेशन देऊ शकते. बट त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, जसा ब्रेकआउट तुम्ही अपसाईड एक्सपेक्ट करताय ना, सेम ब्रेकआउट डाऊनसाईड सुद्धा होऊ शकतो. सो बी केअरफुल. जर मला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी 5 स्टेप शिवाय बिलकुल इन्व्हेस्टमेंट करणार नाही. वारंवार मी ही गोष्ट रिपीट करतोय आणि ते पण काय करेन मी, जर सपोज ही लेवल अपसाईड ब्रेक झाली, अपसाईड लेवल ब्रेक झाली, थोडीशी मुवमेंट आली, थोडा पुलबॅक आला, रिस्पेक्ट करून या लेवलला परत जर यानं वर जाण्याचा प्रयत्न केला, देन अँड देन ओनली आय एम गोइंग टू इन्व्हेस्ट इन दिस लेवल विच इज 210-205 कुठलीही असेल. बट यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, ब्रेकआउट प्रॉपर देणं, 1-2 कॅन्डल क्लोज करणं, लेवल सस्टेन करणं, थोडासा रिव्हर्सल येणं, परत पुल बॅक देणं, देन आणि देन त्या केसमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेन. एका केसमध्ये मी कॉम्प्रोमाइज करू शकतो, जर ब्रेकआउट झाला पुल बॅक आला नाही तरी ठीक आहे, म्हणजे 4-5 दिवस सस्टेन केलं तरी मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बट फर्स्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ दी 5 स्टेप इन्व्हेस्टिंग, 5 स्टेपच मी करेन. सगळा पैसा 100% मी इथं इन्व्हेस्ट करणार नाही, बिकॉज रिस्क आहे, कारण सगळं पॉवर सेक्टर डाऊन आहे. याचा अजून एक याला इम्पॅक्ट काय होऊ शकतो, जर ओव्हरऑल मार्केटच डाऊन झालं तर हा ब्रेकआउट खालच्या दिशेने पण देऊ शकतो. इफ खालच्या दिशेने ब्रेकआउट झाला तर त्या केसमध्ये मी फक्त तमाशा देखो करत बसेन आणि ज्यावेळी मला चांगल्या लेवलला मिळेल, रिव्हर्सलचे चान्सेस दाखवेल, एका सपोर्ट लेवलला येऊन बसेल, त्याच वेळी मी विचार करू शकतो इन्व्हेस्टमेंटचा. तो पण मी कसा करेन हे पण लक्षात घ्या. जर या लेवल्स ब्रेक झाल्या ना तर याची वाट लागू शकते. जर तुम्ही अदानी पॉवरची वगैरे अवस्था बघितली तर बेकार अवस्था, लोअर सर्किट लागत चालले, मग याच्यामध्ये सायकोलॉजिकल लेवलला तो मे बी येऊ शकतो. 150-140 दरम्याने हा येण्याचे पण चान्सेस आहेत, रिस्क आहे. मला चांगले रिझल्ट दिसून सुद्धा एक निगेटिव्हिटी अजूनही चार्टमध्ये दिसते. जर याला चांगली मुवमेंट दाखवायची असती तर आधीपासूनच चांगली मुवमेंट सुरू झाली असती क्वार्टरली रिझल्टच्या आधीच, कारण आपल्यापेक्षाही अनेक हजारो लोक हुशार मार्केटमध्ये बसलेत, त्यांच्याकडे सगळे आकडे आहेत. हा ब्रेक डाऊन देऊ शकतो. जरी याने ब्रेक आउट दिला, अपसाईड मुवमेंट दाखवायला चालू केली, तरी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपली होणार आहे, 100 रुपयातले 20 रुपये इथे इन्व्हेस्टमेंट होणारच आहे. पण तरी सुद्धा हा जर खाली आला तरी आपण वेगवेगळ्या लेवलला इन्व्हेस्टिंग चालू करू शकतो. बट माझ्या मतानुसार मी तर वाट बघेन. वाट बघितल्यानंतर जर मला अपसाईड ब्रेकआउट मिळाला तर पहिली इन्व्हेस्टमेंट डाऊनसाईड मिळाला तर मी शांत राहणार. 140-150 लेवलला आल्यानंतर मी याचा पुन्हा विचार करू शकतो, बिकॉज जो ब्रेकआउट एक्सपेक्टेड होता तो झालेला नाही, म्हणून मी वाट बघणार आहे. तुम्हाला या स्टॉक बद्दल काय वाटतं, तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टेड आहात का, तुमचा ओव्हरव्ह्यू काय आहे कमेंट सेक्शन मध्ये डिस्कस करा. तुमच्या व्ह्यूचा फायदा इतर लोकांना पण व्हायला पाहिजे, तुमच्या नॉलेजचा फायदा इतर लोकांना सुद्धा घेऊ द्या, म्हणून थोडंफार आपण कमेंट सेक्शन मध्ये पण डिस्कस करू. जाता जाता या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.